सुरू असलेली ही क्रिकेटचे आज मॅच आपण पाहतोय. पहिला बॉल पिचिंग केलाय एक्स्ट्रा मध्ये, राईट बॉल. संधी होती वैभवची, कॅच काहीसा निसटलाय गौरव भोसले कडून. राईट बॉल. फायनल मॅच, लास्ट मॅच मात्र आणखी एक विकेट साठी प्रयत्न झाला होता. दोन बॉल तीन रन. चार चार चार, दोन बॉल चार. यॉर्कर बॉल, तीन बॉल चार रन. एक आव्हान निर्माण करावं लागणार आहे एनसीए बॉईज या संघाला. गौरव भोसले फॉर्मात आहे, सोनू देखील इकडे फॉर्मात आहे, त्यामुळे मॅच थोडीशी आव्हानात्मक तयार करावी लागेल. फुलटॉस बॉल लेग साइडला, दिशा दिली आहे. एक रन मिळेल. पाच रन, चार बॉल पाच रन. आणखी एक एक्स्ट्रा प्रथमेश यांचा. यॉर्कर बॉल, एक रन. पाच बॉल सात रन, वन टू गो. ओव्हर होते, एक ओव्हर संपते आणि आठ रन. एका ओव्हर अखेरीस आठ रन. विनायक गोलंदाजी मार्कवर. ओहो, मिथिलेशकडे बॉल आला होता विकेट साठी, परंतु कॅच जरी सुटली असली तरी रनआउट मिळवलाय वैभवचा. थोडी डिफिकल्ट होती कॅच, फास्ट आला होता. सोनू नवीन बॅटर, सोनू येतोय. आज सोनूने देखील दोन मॅन ऑफ द मॅच मिळवल्यात. सोनूची कामगिरी तशी राहिली आज चांगली. आज धावांचं गणित त्याने जुळवलंय. यॉर्कर बॉल,
व्हाइट बॉल बॅटने कडा घेतली आहे. अकरा रन झालेत. तीन बॉल अकरा. फटका फसतोय. बॉक्स आउट शाहरुख होतील. चार बॉल अकरा. कैफ नवीन बॅटर. फायनल मॅच शेवटची मॅच आहे. आजचा हा क्रिकेटचा प्रवास. पावसाई रबर बॉल क्रीडा स्पर्धा इथेच काहीशी अपील होतीये. वन टू गो. शेवटचा बॉल. अकरा रन झालेत. स्वप्नील एक रन नक्कीच मिळेल. बारा बॉल बारा झालेत. दोन ओव्हर बारा रन. स्ट्राईकला मात्र सोनूला अजूनही लांब ठेवलंय. शेवटची ओव्हर असणार आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर. शेवटची ओव्हर. व्हाइट बॉल. त्याचबरोबर दिग्विजय संघाचे किरण आपण व्यासपीठाजवळ यायचे. दिग्विजय संघाचे किरण आपण व्यासपीठाजवळ यायचे. एक्स्ट्रा बॉल. एक्स्ट्रा. एक्स्ट्राने मात्र स्ट्राईक घेण्याचा विचार मात्र केला जात होता, परंतु ते विचार मात्र थांबवावा लागतोय. दिग्विजय संघाचे किरण आपण व्यासपीठाजवळ यायचे. दिग्विजय संघ किरण. सोनूला मात्र स्ट्राईक पासून लांब ठेवलंय. सोनूला मात्र स्ट्राईक पासून दूर ठेवलंय. त्या सोनूला स्ट्राईक वरती आणणं खूप महत्वाचं आहे. ही मोक्याची मॅच आहे. ही महत्वाची मॅच आहे. फायनल मॅच आहे. अंतिम मॅच आहे. अंतिम मॅच मध्ये प्रत्येकालाच या चषकावरती नाव कोरायचंय. या चषकाला आपलंसं करायचंय. ही पावसाई रबर बॉल क्रीडा स्पर्धा या हंगामातील क्रीडा स्पर्धा गाजवायची आहे. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपली छाप सोडायची आहे. हे दोन संघ फायनलच्या फेरीमध्ये लढत आहेत. ओल्ड इज गोल्ड. लिजंड खेळाडू. अनेक वर्ष या खेळाडूने खऱ्या अर्थाने खरंच मोठमोठ्या कामगिरी केली. आजही त्याने आज वैयक्तिक 13 बॉल मध्ये 49 धावा जोडल्या. किरण ती लिजंड खेळाडू त्यांना मात्र सन्मानित केलं जातंय. त्यांचं सातत्य पाहता खरंच कौतुक आहे. त्यांचं सातत्य, त्यांचा गेम, त्यांचा अनुभव आणि त्यांचा फिटनेस आजही आपल्याला पाहायला मिळतोय. या वयात देखील क्रिकेटकडे त्यांची वाटचाल, त्यांची आवड आज आपल्याला पाहायला मिळाली. तुम्हाला पाहून अनेक खेळाडू मात्र प्रेरित झाले असतील यात काही मात्र शंका नाहीये. विकेट मात्र मिळतोय. स्ट्राईकला आले सोनू. सन्मानित केलं जातं या लिजंड खेळाडू यांना, किरण यांना. या क्रीडा स्पर्धेमध्ये खरंच जर फायनलमध्ये हा संघ गेला असता तर किरणला देखील आणखी एक वेगळा चान्स होता. मॅन ऑफ द सिरीज वगैरे साठी देखील, मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन साठी वगैरे. दोन रन आलेत सोनू कडनं. अजूनही एक मोठा स्ट्रोक संघाकडून अपेक्षा असणार आहे. किती आले? 18 रन झालेत. सोळा. बॉल बॉल.
चार बॉल 16. शेवटच्या बॉल साठी देखील स्ट्राइक सोनूकडे आहे. व्हाइट बॉल. त्याचबरोबर आमचे शेवटचा बॉल, शेवटच्या बॉल वरती दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि बॅट निसटली होती सोनू कडून. बॅटला बॉल कनेक्ट झाला नाही, एकच रन मिळालाय. 18 बॉल मध्ये धावा झाल्यात, 20 झाले, 21 टार्गेट आहे. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धा निमित्ताने अगदी उपस्थित राहिलेत आमचे साथी समालोचक परसेंट मधील एक बुलंद आवाज प्रणित लाखन बाबू. आपण आवर्जून व्यासपीठाजवळ यायचे, आवर्जून आपल्याला विनंती केली जाते कारण ही आपली क्रीडा स्पर्धा, हक्काची क्रीडा स्पर्धा आहे. त्यामुळे आपण नक्कीच या व्यासपीठाजवळ यायचे. 21 टार्गेट आहे. मॅच फिनिशर गौरव भोसले 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी, 18 बॉल 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटची मॅच, फायनल मॅच, कोण या मॅच मधील शाहरुख. जरी धावांचं लक्ष कमी असलं तरी शाहरुख अँड कंपनी एनसीए बॉईज संघ, तुम्हाला मात्र प्रत्येक बॉल पकडून टाकावा लागेल. पहिला बॉल गौरव भोसलेची विकेट, ही शिकार केली योग्य वेळी, योग्य शिकार हाताला लागली आहे पहिल्याच बॉल वरती. मॅच आता देखील चालू केली जाऊ शकते. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आता देखील घेऊन जाऊ शकता. बॉल पकडून टाकावा लागेल रनवर. चांगला स्ट्रोक, ग्राउंड शॉट, स्ट्रेट ड्राइव, बाउंड्री वरती चेंडू पाठवलेला. एकेरी धावेने होती सुरुवात. थोडासा बाहेर काढला होता बॉल, पॉइंटला बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. फायनल मॅच आहे, अंतिम मॅच आहे, दोन्ही संघ तितक्याच जिद्दीने. उलटाच बॉल आणि क्या बात आहे, स्वप्नील आला होता, प्रयत्न झाला होता, काहीसं वाटलं होतं स्वप्नील कडून हा बॉल येतोय हातामध्ये,
परंतु तो बॉल आणि स्वप्नील या दोघांमधील कॉन्टॅक्टलेस झाला आणि षटकाराची दिशा मात्र गाठली उत्तुंग भरारी. शाहरुखची देखील ही चुकी असणार आहे कारण फुलटॉस बॉल दिला गेला. शाहरुखने देखील मिथिलेश कडनं हा षटकार हा एक्स्ट्रा बॉल वाईट बॉल हे एक्स्ट्रा रन तुम्हाला टाकून चालणार नाहीये. एक रन पूर्ण दुसऱ्या धावेसाठी. कोण मात्र या फेरीमध्ये आपली करामत दाखवतोय, कोण मात्र आज केलेला प्रवास अंतिम फेरीतील पहिला क्रमांकाचा विजयी प्रवास होतोय आणि कोण द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय हे मात्र काही क्षणात चित्र स्पष्ट होईलच. एका बाजूला झुंजताना क्रिकेट स्टार भटवाडी आणि एका बाजूला एनसीए बॉईज 12 रन एक ओव्हर 12. वाईट बॉल वैभवचा त्या षटकारामुळे मात्र चित्र थोडस हल्लंय एनसीए बॉयज संघाच. विचलित झालेत खेळाडू आणि तो विचलित बॉल मात्र वाईट स्वरूपात खर्च केलाय. आणखी 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 एक वाईट बॉल. किती रन आलेत? तीन रन मिळतायत. चुका घडू लागल्यात, चुका झालेत. रन मॅच विनिंग साठी मात्र गरज आहे ती तीन रनाची. आणि आणखी एक वाईट बॉल. 21 धावांचं समीकरण होत, कमी धावांचं लक्ष होत. एनसीए बॉयजने आज सकाळच्या सत्रामध्ये 18 बॉल मध्ये 24 धावा चेस केल्या होत्या त्याच एनसीए बॉयज कडून मात्र शेवटच्या फायनल मॅच मध्ये मात्र त्यांचा प्रवास मात्र अपुरा होताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे? नाही वाईट. एक बॉल एक रन पाहिजे. वन टू गो, वन टू गो. चार बॉल झाले, चार बॉल. आणि हा मात्र विजयाचा एक रन. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आज मात्र भटवाडी क्रिकेट स्टार या संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होत अंतिम विजय प्रथम विजेता म्हणून आपली कामगिरी फक्त केली आहे, आपला विजय निश्चित केलाय. त्या संघाचं अभिनंदन, त्या संघाचं कौतुक आणि त्याचबरोबर एनसीए संघ देखील आज जी केलेली त्यांची देखील कामगिरी विसरता येणार नाहीये. फायनल मॅच मध्ये द्वितीय पारितोषिकाचा मात्र मान मात्र त्यांच्या नावे राहतोय.